नमस्कार, आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि घटना दुरुस्तीचे प्रकार. आपली घटना दुरुस्ती नक्की कशा प्रकारे केली जाते किंवा ते घटना दुरुस्ती करण्याचे प्रकार किती आहेत आणि ही प्रक्रिया कशी पार पाडली जाते ते पाहूया. तर पहा, प्रथमतः घटना दुरुस्ती कोणतीही देशाची राज्यघटना ही जी बदलत्या परिस्थितीनुसार आणि गरजांनुसार त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. आणि भारतीय घटनेमध्ये सुद्धा ज्यावेळेस घटना तयार करण्यात आली घटना समितीनं, तेव्हासुद्धा त्यामध्ये दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली. आणि ही तरतूद कशी आहे तर बघा, तशी इंग्लंडमध्ये आपण म्हणतो इंग्लंडची राज्यघटना दुरुस्त करणे हे सोपी प्रक्रिया आहे. तसंच अमेरिकेची जर राज्यघटना असेल ती जर त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती एक अवघड प्रक्रिया आहे. पण भारतीय राज्यघटना ही एकदम सोपी किंवा एकदम अवघड, एकदम सोपी ब्रिटनसारखी किंवा एकदम अवघड अमेरिकेसारखी असं नाही, तर या दोहोंचंही मिश्रण या भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करताना केलेलं आहे. तर घटनेच्या 20व्या भागामध्ये कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे. आणि यामध्ये ती काही घटना दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सांगितलेली. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार संसद घटनेतील तरतुदीमध्ये नव्याने समावेश करू शकते, तसंच काही तरतुदी रद्द सुद्धा करू शकते. यासाठी ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार घटना दुरुस्ती करता येते, म्हणजे राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेचा आहे. ती नवीन काही बदल करू शकते किंवा राज्यघटनेमध्ये जे असेल जे आहे ते रद्दही करू शकते. पण हे करताना संसदेने काय लक्षात ठेवायचे तर घटनेची मूलभूत संरचना ही याच्यामध्ये बदल होता कामा नये. याचा जर मूलभूत संरचनेसंदर्भ केशवानंद भारती खटला 1973 सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या खटल्यामध्ये की संसद घटनेमध्ये बदल करू शकते, परंतु ती पूर्ण घटनाच बदलू शकत नाही. घटनेच्या मूलभूत संरचनेला हात लावू शकत नाही किंवा मूलभूत संरचना घटनेची बदलू शकत नाही. आता ही दुरुस्तीची प्रक्रिया कशी होती बघा, कलम 368 ही दुरुस्तीची प्रक्रिया सांगितलेली आहे. तर ती अशी बघा, घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये विधेयक सादर करून ही प्रक्रिया सुरुवात करता येते. संसदेच्या लोकसभा राज्यसभा कोणत्याही गृहामध्ये हे विधेयक सादर करता येऊ शकतं. फक्त हे विधेयक कोणत्याही राज्याच्या विधिमंडळामध्ये सादर करता येत नाही. आता हे विधेयक सादर करता येतं, हे सादर करतं कोण? तर हे विधेयक मंत्री सादर करू शकतो किंवा इतर सदस्य सुद्धा हे घटना दुरुस्तीचं विधेयक सादर करू शकतो. या विधेयकासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची अजिबात आवश्यकता असत नाही. राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. विधेयक कोणीही सादर करू शकतो, मंत्री करू शकतो किंवा सदस्य करू शकतो. आता हे विधेयक मंजूर होण्यासाठी प्रत्येक गृहानं लोकसभेनं आणि राज्यसभेनं विशेष बहुमतानं यामध्ये संमत केलेलं असलं पाहिजे. गृहातील सदस्य संख्येच्या किंमत किंवा 50% अधिक मतं या विधेयकाला पडले पाहिजे किंवा उपस्थित जे सदस्य जे मतदान करणार आहेत अशा सदस्यांच्या 2/3 बहुमतानं हे विधेयक संमत व्हायला हवं. सिंपल साधन. तसंच प्रत्येक गृहानं हे विधेयक स्वतंत्रपणे संमत केलं पाहिजे. पण जर चुकून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये काही कारणाने ह्या विधेयकावर किंवा मतभेद झाले आणि त्यांची चर्चा संमत करण्यासाठी दोन्ही गृहांची जर संयुक्त बैठकीची तरतूद यामध्ये असणार नाही, जर ते दुसऱ्या विधेयकांबाबत असते परंतु घटना दुरुस्तीच्या विधेयकाबाबत संयुक्त बैठकीची तरतूद नाही. जर विधेयक संघराज्या संबंधित तरतुदी दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी साध्या बहुमतानं या विधेयकाला मान्यता दिली पाहिजे. म्हणजे जर संघराज्य संबंधी असेल तरतूद असेल तर अर्ध्यापेक्षा अधिक जे राज्यातील विधानसभा आहेत विधिमंडळ त्यांनी साध्या बहुमताने त्यांनी या विधेयकाला मान्यता दिली पाहिजे. साध्या बहुमताने म्हणजेच उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमत.
संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केल्यानंतर आणि आवश्यक तेथे हे राज्य विधिमंडळांनी संमती दिल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर केलं जातं. राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं हे बंधनकारक करण्यात आले. राष्ट्रपती ते रोखून ठेवू शकत नाहीत किंवा ते पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकत नाहीत. घटनादुरुस्ती विधेयक आलं म्हटलं की राष्ट्रपतींनी त्याला मान्यता देणं हे बंधनकारकच आहे. ते माघारी पाठवू शकत नाही आणि ते रोखूही शकत नाही. आणि जेव्हा राष्ट्रपतींची मान्यता या विधेयकाला मिळणार त्यावेळेस या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार. यालाच घटनादुरुस्ती कायदा आणि त्या कायद्यानुसार घटनेत दुरुस्ती केली असं आपण त्याला म्हणू शकतो. आता हे दुरुस्तीचे प्रकार 368 कलमामध्ये दुरुस्तीचे दोन प्रकार दुरुस्ती सांगितलेले आहेत. पहिलं संसदेच्या विशेष बहुमतानं, दुसरं संसदेच्या विशेष बहुमतानं आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांच्या साध्या बहुमतानं. काही तरतुदींमध्ये संसदेच्या एकदम साध्या बहुमतानं म्हणजे विशेष बहुमतानं साध्या बहुमतानं ही दुरुस्ती करता येईल. म्हणजेच इतर संसदेच्या प्रत्येक सदनातील सदस्यांच्या बहुमतानं विशेष म्हणजे या दुरुस्त्यांना कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती मानलं जात नाही. म्हणजे 368 नुसार हे दोन सांगितलेत काय, इथं संसदेच्या विशेष बहुमतानं आणि संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या साध्या बहुमतात. आणि तसंच साध्या बहुमतानं सुद्धा घटनादुरुस्ती होऊ शकते पण त्याला 368 अंतर्गतची घटनादुरुस्ती मानलं जात नाही. 368 मध्ये फक्त या दोनच प्रकार सांगितलेले आहेत. साध्या बहुमताने केलेली घटनादुरुस्ती ही 368 अंतर्गतची घटनादुरुस्ती आपण म्हणू शकत नाही, त्याला मानलं जात नाही. आता ही तीन प्रकारे घटनादुरुस्ती होऊ शकते पण 368 नुसार दोनच प्रकारे. तीन प्रकारे कोणतं, सिंपल साधं संसदेच्या साध्या बहुमतानं, दुसरं संसदेच्या विशेष बहुमतानं आणि तिसरं संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांच्या संमतीनं. संसदेच्या साध्या बहुमतानं प्रथमतः आपण पाहूया तर कलम 368 अंतर्गतमध्ये अनेक घटनादुरुस्ती या संसदेच्या दोन्ही गृह लोकसभा आणि राज्यसभा यांच्या साध्या बहुमताने करता येतील. त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत ज्या आपण साध्या बहुमतानं दुरुस्ती केली जाऊ शकतील, नवीन राज्यांची स्थापना व प्रवेश, नवीन राज्यांची निर्मिती, सध्याच्या राज्यांच्या क्षेत्रांमध्ये सीमांमध्ये किंवा नावांमध्ये बदल करणं आपण 370 कलम पाहिलं, राज्यांच्या विधान परिषदा रद्द करणे किंवा स्थापन करणे, काही राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत काहींमध्ये नाहीत, त्या स्थापनही करू शकतात किंवा रद्दही करू शकतात, परिशिष्ट 2 मधील राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश इत्यादींचं वेतन तसंच भत्ते, विशेषाधिकार, संसदेची गणपूर्ती, संसद सदस्यांचं वेतन आणि भत्ते, संसद प्रक्रियेचे नियम, संसदेचे सदस्य व संसदेच्या समित्यांचे विशेषाधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालय न्यायाधीशांची संख्या, हे साध्या बहुमतानं, संसद आणि राज्य विधिमंडळांच्या निवडणुका या संदर्भात सुद्धा साधं बहुमत लागतं, सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा वाढवणे, अधिकृत भाषेचा वापर, नागरिकत्व मिळवणे किंवा गमावणे या संसदेत साध्या बहुमताने होणाऱ्या दुरुस्त आहेत, मतदारसंघांचं परिसीमन हेही दोन्ही सभागृहांचं संसदेच्या साध्या बहुमतानं, संघराज्य प्रदेश तसंच संसदेच्या विशेष बहुमतानं. संसदेच्या विशेष बहुमतानं कोणकोणते होते बघा, घटनेमधील भौतिक तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताची दुरुस्ती करता येते. म्हणजे प्रत्येक गृहातील सदस्य संख्या जे राज्यसभा असून तर लोकसभा असते दोन्ही गृहामधील 50% जास्त सदस्यांना पाठिंबा दिला देणं आवश्यक आहे किंवा त्यावेळेस उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 त्यांचं बहुमत हवं असतं, त्याला विशेष बहुमत म्हणलं जातं. की 50%पेक्षा जास्त किंवा त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांच्या 2/3 एकूण सदस्य संख्या. म्हणजे काही जागा जर रिक्त असतील किंवा काही जर अनुपस्थित असतील तर त्या सदस्यांना धरून सदस्यांची एकूण संख्या काटेकोरपणे पाहता विधेयकाच्या 3 वाचनाच्या वेळी मतदानासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते. पूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टीने गृहांच्या नियमामध्ये विधेयकामध्ये सर्व महत्वाच्या टप्प्यांवर विशेष बहुमताची तरतूद केलेली आहे. विशेष बहुमत लागतं. आता या विशेष बहुमतानं कोणत्याची दुरुस्ती करता येईल तर बघा, याच्यामध्ये येतात मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, तसंच पहिल्या आणि 3 प्रकारात समावेश नसलेल्या सर्व तरतुदी, पहिल्या आणि 3
या दुरुस्तीसाठी ही पद्धत संसदेच्या विशेष बहुमतानं दुरुस्त केली जाते किंवा दुरुस्ती घटना दुरुस्ती केली जाते. तसंच आता संसदेच्या विशेष बहुमतानं तसंच राज्यांच्या निम्म्या राज्यांच्या संमतीनं घटनेमध्ये ते संघराज्यीय प्रणालीशी निगडीत असणारे काही तरतुदींच्या दुरुस्तीसाठी संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या साध्या बहुमतानं ही दुरुस्ती आपल्याला करता येते. जर या विधेयकावर एकापेक्षा अधिक राज्यांनी किंवा सर्व राज्यांनी कृती केली नाही तरी काही फरक पडत नाही. ज्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त विधिमंडळ मान्य करतील त्यावेळीच ही औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईल. अशा विधेयकाला राज्यांनी मान्यता देण्यास कोणतीही कालमर्यादा असत नाही. म्हणजेच काय तर संघराज्य प्रणालीशी संबंधित जी विधेयक येणार आहे ज्या तरतुदींची दुरुस्ती करायची त्यासाठी संसदेचं विशेष बहुमत तर लागणारच आहे, परंतु निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांच्या साध्या बहुमत लागणार आहे. आणि हे साध्या बहुमत ज्यावेळेस हे विधिमंडळ मान्य करते निम्म्यापेक्षा जास्त अशावेळी अशा विधेयकाला राज्यांनी मान्यता देण्यास कोणतीही कालमर्यादा नाही. की ज्यावेळेस निम्म्यापेक्षा जास्त देतील मान्यता त्यावेळेस इतरांना किती देतील कधी किंवा त्या राज्यांनी मान्यता देण्यास काही कालमर्यादा ठरून दिलेली नाही. आता या संदर्भात कोणत्या घटना दुरुस्ती किंवा कोणकोणत्या बाबींचा समावेश यामध्ये होतो तर त्यामध्ये बघा राष्ट्रपतीची निवडणूक व निवडणूक प्रक्रिया पद्धती, संघराज्य आणि राज्य यांमधील कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, तसंच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या संदर्भात काही तरतुदी असतील तर संघराज्य राज्य यांच्यातील वैधानिक अधिकारांची जर विभागणी असेल तर या संबंधाच्या तरतुदींसाठी संसदेच्या विशेष बहुमतांची तर गरज आहेच, परंतु त्याबरोबर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधिमंडळाची संमती सुद्धा आवश्यक असते. तसंच परिशिष्ट 7 मधील कोणतीही सूची या संदर्भात सुद्धा ही तिसरं लागू पडतं. संसदेच्या संसदेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व यासाठी सुद्धा विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची मान्यता, घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया कलम 368 मध्ये सुद्धा हे जर लावताना 368 मध्ये हे दोनच प्रकार सांगितले संसदेच्या विशेष बहुमतानं आणि संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच इतर राज्य निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधिमंडळांच्या संमतीनं आणि जी साध्या बहुमतानं होती ती 368 अंतर्गत घटना दुरुस्ती होऊ शकत नाही किंवा येत नाही. तसंच हे देखा ज्यावेळेस हे घटनादुरुस्ती विधेयक मांडलं जातं कोणताही मंत्री मांडतो, कोणीही मांडू शकतं, कोणत्याही गृहात मांडू शकतं, लोकसभेमध्ये सुद्धा आणि राज्यसभेमध्ये, आणि राष्ट्रपतींची या विधेयकाला पूर्व परवानगीची आवश्यकता असत नाही. ज्यावेळेस हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होतं त्यावेळेस या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिलीच पाहिजे असं त्यांच्यावर बंधन घालण्यात आलं. ते कधी घालणार 1971 24व्या घटनादुरुस्तीने अशा विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिली पाहिजे असं राष्ट्रपतींवर बंधन घातलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.